महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यातील महिला राज्यात सर्वात जास्त दारू पितात व त्या मद्यपी आहेत असा अहवाल राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणेचा अहवालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करून निषेध करण्यात आला। नुकताच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणेने एक अहवाल दिला आहे ज्यामध्ये धुळे जिल्ह्यातील महिला या मद्यपी आहेत, तसेच राज्यात सर्वात जास्त धुळे जिल्ह्यातील महिला या दारू पितात असे म्हटले आहे। याचा निषेध राष्ट्रवादी पक्षाने केला आहे। या अहवालामुळे धुळे जिल्ह्यातील सर्वच महिलांचा अपमान झाला असून राज्यामध्ये धुळ्यातील महिलांचा या चेष्टेचा विषय झाला आहे। हा अहवाल म्हणजे धुळे जिल्ह्याचा अपमान आहे। सदर अहवाल कोणत्या माहितीच्या आधारे तयार केला याचा खुलासा झाला पाहिजे। धुळे जिल्ह्याची आकडेवारी कुठून आणली, कोणी दिली, कोणते निकष लावून सर्वे केला ही माहिती जनतेसमोर येणं गरजेचं आहे। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने जिल्ह्यातील महिलांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे। हा अहवाल म्हणजे जिल्ह्याच्या महिलांविषयी असलेले एक षड्यंत्र आहे। सदर अहवाल त्वरित मागे घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी म्हटले आहे। महिलांच्या बदनामी करणाऱ्या सरकारचं, महिलांचा बदनामी करणाऱ्या सरकारचं, महिलांचा बदनामी करणाऱ्या सरकारचं। सदर अहवाल मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संबंधित माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासतील असा इशारा देण्यात आला आहे। नुकताच राष्ट्रीय कौटुंबिक अहवाल यंत्रणेने, आरोग्य यंत्रणेने अहवाल जारी केला आणि अहवालामध्ये म्हटलंय की धुळे जिल्ह्यातील महिला या सर्वात दारूचं प्राशन करतात, धुळे जिल्ह्यातल्या महिला या मद्यपी आहे अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी दिला। या अहवालाच्या संदर्भामध्ये या आरोग्य यंत्रणेचं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धिक्कार करतो। या घटनेचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आमचं म्हणणं आहे की आरोग्य यंत्रणेने कुठल्या आधारे हा अहवाल तयार केलेला आहे, याच्यासाठी कुठला निकष आपण वापरलेला आहे। या आयोगाने धुळे जिल्ह्यातील सर्व महिलांची बदनामी केलेली आहे। धुळेच्या महिलांची या महाराष्ट्रामध्ये एक चेष्टेचा विषय बनलेला आहे। म्हणून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा, या अहवालाचा निषेध करतो। हा अहवाल त्वरित राज्य सरकारने मागे घ्यावा आणि ज्या अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि ही चुकीची माहिती दिली या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी, नाही तर अशा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतोय। एक बातमी पसरती की धुळे शहरातल्या महिला या मद्यपी हे कुठल्या बेसवर त्यांनी काढलेले आहे, यांनी कुठल्या बघितलं महिलांना असं मद्यप्राशन करताना, का यांनी सर्वे केलेला, यांनी का बिअर बारमध्ये पाहिलंय का आमच्या महिलांना? आमची सर्व महाराष्ट्रभर ही बदनामी होऊन चाललेली ही आम्ही सहन करणारी आज आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडी, आमचे सर्व सेलचे पदाधिकारी सर्वतर्फे आम्ही आज निषेध आंदोलन केलेले आहे। आम्ही साहेबांना आज निवेदन देणार आहे आणि जर हे जर घटना मागे घेतली नाही, जर हे जर आमच्यावर आरोप केले गेलेले, धुळे शहरामध्ये जी बदनामी चाललेली आमच्या महिलांची, संपूर्ण धुळे शहरातल्या जिल्ह्यातल्या महिलांची जी बदनामी, ती आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही महिला मार्फत सुद्धा आम्ही मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही, याचं राज्य सरकारने नोंद घ्यावी आणि हे जे बदनामी चालली ही मागे घ्यावी। आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन या स्वरूपात आम्ही सांगू इच्छित आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।